तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. आणि आता जो जर्नी असणार आहे तो असणार आहे इंदोर वरून इंदोर ते जालना. आपण बस पकडलेली आहे, आता आपण आलोय सरवडे बस स्टँड इंदोर. पाहू शकता तुम्ही माझ्या समोर, आपण फ्रंट साइड ला आलोय बस स्टँडच्या. आणि आपली बस जी लागणार आहे ती 8 वाजता लागणार आहे. आणि आपल्या समोर बस पाहू शकताय, दादांनी बस काढलेली आहे. जालना विभागाची गाडी जालना आगार, अजून एक MSRTCची गाडी आहे. जळगाव विभाग अमळनेर आगाराची गाडी आहे. या ठिकाणी फक्त दोनच गाड्या दिसल्यात, एक अमळनेर आगाराची आणि दुसरीची गाडीची जालना आगाराची. तर आता जो टायमिंग झाला तो बरोबर 6:30 वाजलेले आणि बस लागाय आपल्याला 1.5 तास टाइम. इंदोर जालनाचा जो डिस्टन्स आहे 450 ते 500 किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास होणार आहे. लॉंग पल्लीची गाडी आहे, स्लीपर कम सीटर. तर बघूया इंदोर जालनावाली बस कुठे लागते आणि कोणत्या फलाटला लागते ते आपण बघणार आहे. आणि मित्रांनो, 1.5 तास टाइम आहे, तोपर्यंत तुम्हाला इंदोर बस स्टँडचा परिसर दाखवतो. मस्त पैकी असा लागलेले फलाटला. पाहू शकता जिथे फलाट क्रमांक 8 म्हणते सगळेजण. तर फलाट क्रमांक 8 ला इथे बस लागलेले आहे. इंदोर जालना, जालना आगाराची गाडी, जालना विभाग, BS4 गाडी आहे. अशोक लेलँड कंपनीची MG बॉडीवर बांधलेली बस आहे. पाहू शकता ओल्ड मधली. विषय म्हणजे ही बस आहे ती रिझर्वेशन बस आहे. बघूया आता रिझर्वेशन किती आहे गाडीमध्ये ते दाखवणार आहे तुम्हाला. बहुतेक हेडलाईटचा प्रॉब्लेम असावा, त्यामुळे हा जुगाड करावा लागतोय त्यांना. पाहू शकताय इंदोर खंडवा मुक्ताईनगर मलकापूर बुलढाणा जालना असा आपल्या बसचा रूट आहे. आणि याच मार्गे बस जाणार आहे आपली जालन्याला. मित्रांनो, जबरदस्त प्रॉब्लेम आला होता इथे की पास चालत नाही. आपला जो पास आहे तो 1520 रुपयाचा पास आहे आणि याच्यामध्ये आंतरराज्य सहित हा शिक्का नाहीये. हाच प्रॉब्लेम आहे की तिथे आंतरराज्य सहित हा शिक्का नाहीये. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकाचं काही ना काहीतरी वेगळं रिझन आहे. तुम्ही याच्यामध्ये लिहिलेलं आहे साधी गरजेचा हंगाम, हे वाचून मला नाकारलं होतं. याच्यामध्ये साध्या बसचा पास आहे पण असं काही गोष्टी आहेत की समोर येत आहेत हळूहळू. मेन मुद्दा काय की माझा जो पास आहे 1520 चा तो आंतरराज्य सहित पास आहे सगळ्याला माहित आहे. आणि त्याच्यामध्ये स्लीपर बस सुद्धा चालतात. आपण बरेच प्रवास केलेले आहे स्लीपर बसनं. या बसनं पण आपण बँगलोर पर्यंत प्रवास केलेला आहे, ते पण तुम्हाला आठवत असेल. धाराशिव बँगलोर धाराशिव. कंडक्टर दादा म्हणतात की आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे या पासमुळं. तर अशा काही गोष्टी आहेत ते फेस करावं लागतात प्रवासामध्ये. प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे पण ते म्हणतात ते अजून पण रिक्समध्ये एकत्र एक PDF पाठवलेली आहे. आवडेल ते पा. मी दादांना पण पाठवलेलं आहे, जर पुढे काय अडचण आधी म्हणजे तिकीट चेकिंग वगैरे ते दाखवतील बरोबर. तर असो आपली बस आता रवाना होते जालन्यासाठी. पहिला स्टॉप आपला जो येणार आहे इथून तो पाहू शकता खंडवा. इंदोर नंतर पुढचा स्टॉप आपला खंडवा येणार आहे. आणि त्याच्यानंतर संपूर्ण प्रवास पाहण्यासाठी आपल्या चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचा, लाईक करायचा आणि शेअर करायचा. तर चला मंडळी प्रवासाला सुरुवात करूया. मस्त पाहिजे आता. आज बसमध्ये एवढी गर्दी नाही, त्याचं कारण हेच आहे की बुकिंगला काहीतरी प्रॉब्लेम आलाय, त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही आहे बसमध्ये. तर बऱ्यापैकी गर्दी इथे दिसते, पाहू शकताय प्रवासी बसलेले आहेत गाडीमध्ये. मस्त पाहिजे. तर आपला प्रवास जो होणार आहे तो फुल प्रवास होणार आहे. बसचा टायमिंग बरोबर 8 वाजताच आहे. चला मस्त पैकी प्रवास करूया इंदूरपर्यंत जालनापर्यंत. तर चला मस्त पैकी प्रवास करूया जालनापर्यंत.
मित्रांनो, आपली बस जेवणासाठी थांबलेली आहे या रोडवरचा फर्स्ट स्टॉप, म्हणजे याच्यानंतर गाडी कुठे जेवणासाठी थांबणार नाही. बस थांबण्याचा जो टायमिंग आहे तो 9:40. आपली बस थांबली आहे भगवान सेटका ढाबा. हा रोड इंदोर वरून येतो तो डायरेक्ट खांडवा. बऱ्याच दिवसानंतर आपण चहा इकडे घेतलेला आहे ना, तरी मोस्टली चहा जास्त घेत नाही आपण. त्याच्यामध्ये कॅफेनचं प्रमाण जास्त असते चहामध्ये, आणि चहामध्ये कॅफेन असल्यामुळे झोप जास्त लागत नाही. हा त्याचा फायदा आहे चहाचा. एक चहा बिस्किट आणि एक छोटासा वडा रस्सा आपण इकडे घेतलेला आहे मेनू. तो काही जास्त दाखवता आला नाही मला. खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप स्वस्त आहे इंदोरमध्ये, आणि आपल्या महाराष्ट्रात खूप कॉस्टली आहे. त्या रोडवरचे जे रोड आहेत, काही काही ठिकाणी इतके कच्चे, जास्त करून कच्चे रोड तुम्हाला पाहायला मिळतील या रोडवर. बऱ्यापैकी मध्ये मध्ये चांगला रोड आहे. मेन मुद्दा म्हणजे पास विषयी आहे तो, म्हणजे त्याच्यानंतर बी बरीच चंगळ झाली. कंडक्टर दादांनी सुद्धा त्यांच्या डेपोमध्ये साहेबांना कॉल लावला होता, शेवटी त्यांनी स्वीकार केला की हा पास चालतोय. मी तर म्हणतो एवढे नॉलेज पाहिजे डेपोमध्ये, पण जिथून आपण पास पडतो तिथं पण मी कॉन्टॅक्ट केला होता, ते म्हणले जसं त्या पासवर दिले तसं. तर वाईट वाटलं ही गोष्ट बघून. तर असो, रोहित दंडे दादांनी सुद्धा चांगली हेल्प केलेली आहे. एसटी प्रेमी मित्रांनी पण चांगली आपल्याला सपोर्ट केलेली आहे इथे. त्यांचे पण बरेच कॉल येऊन गेलेले आहेत, आणि सगळ्यांचा धन्यवाद. आपली बस पोहोचलेली आहे खांडवामध्ये. हे आहे खांडवा बस स्टँड, इथे आपली बस उभी आहे. तर पाहू शकता मस्त पैकी अशा बसेस लागलेले आहेत. तुम्हाला खांडवा बस स्टँडचा परिसर दाखवलेला आहे, कशा प्रकारे हा परिसर आहे. त्याचा ड्रायव्हर त्याचं पाणी मारतात, काचेवर एकदम स्वच्छ करतात का. आणि आता खांडवावरून गाडी जाणार ते डायरेक्ट बुरहानपूर. बुरहानपूर इथून 75 किलोमीटरचा
अंतर या रूटवर 2 crore दिलेले आहेत. हे जे क्रू आहेत ते मुक्ताई नगर आग्राचे, त्यामुळे हे क्रू मुक्ताई नगर मध्ये चेंज होणार आहे. मुक्ताई नगर नंतर ते जालनावाले येणार. याआधी जेवणासाठी जी गाडी थांबली होती, तिथे बॉटल घेतली होती मी, त्या बॉटलवर जे नाव होतं ना बेलसरी लिहिले, आपल्या इकडे बिसलेरी अशी बॉटल मिळते, या ठिकाणी बेलसरी अशी बॉटल मिळते. तर म्हणलं काय भानगड आहे, आपले जे पॅसेंजर आहेत ते इकडच्या भागातले काय माहिती आहे त्यांना, ते बोलत होतं की इकडे जे बॉटल मिळतात ते डुप्लिकेट बॉटल आहे. तुम्ही जर कधी आला इंदोर साईडला तर तुम्हाला ते बॉटल नक्कीच कुठं ना कुठं मिळेल, तर बॉटल चॉईस करून घ्या, ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे. परंतपूरपासून आपली जी महाराष्ट्राची बॉर्डर आहे ती 15 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजे इथून पुढं आपली महाराष्ट्राची हद्दच चालू होणार आहे. आपला जो आंतरराज्य प्रवास कम्प्लीट झालेला आहे, तर जवळजवळ 200 किलोमीटरचा आंतरराज्य प्रवास आपला कम्प्लीट झालेला आहे. हा रोड थोडासा किचकिच आहे, या रोडवरचे जे रस्ते आहेत ना थोडेसे उघडलेले आहेत, त्यामुळे थोडाफार त्रासदायक आहे हा रोड. इथून पुढे जे सीट भरलेले आहेत आणि एवढे सीट्स राहिलेले आहेत, निम्याच्या वरती आपली बस इकडे भरलेली आहे.
3:10 आपली बस पोहोचलेली आहे मुक्ताई नगर डेपो मध्ये. पाहू शकता माझ्या पाठीमागे इथे क्रूज चेंज झालेले आहे. मध्य प्रदेश पासून महाराष्ट्राचा जो जवळचा बस स्टँड आहे तो मुक्ताई नगर. आणि रात्री 8 लावलेली हेडलाईट आता इथे दादरने काढलेली, कात्र शोकरच्यानं लावलेली आहे ती लाईट वगैरे. आता इथून पुढे जे क्रू येणार आहेत ते जालनावाले. आपला जो प्रवास झालेला आहे इंदोर पर्यंत ते मुक्ताई नगर पर्यंत, या रूटवर जेवढे जिल्हे आलेले आहेत एमपीचे, आय थिंक मला वाटतं 3 किंवा 4 जिल्हे या रूटवर आलेले आहेत. ते कोणते कोणते आलेत मला कमेंट करून सांगा. जसं मध्य प्रदेशची बॉर्डर ओलांडली तसं आपल्याला जळगाव जिल्हा लागलेला आहे. आणि जळगाव जिल्ह्यातला आपण पाहू शकतो मुक्ताई नगर डेपो इथे आपण इथे क्रूज चेंज झालेले आहेत मेन म्हणजे. तर असा विषय आणि असा गाडीचा रुटीन असतोय.
आपली बस आली बुलढाणा जिल्ह्यामध्ये, बुलढाणा बस स्टँड वर पाहू शकता माझ्या बडे मग. बस स्टँडचं बांधकाम नाही तर इकडे काँक्रीटचा मस्त वगैरे रोड केलेला आहे या ठिकाणी जबरदस्त. आणि बस स्टँड पण जबरदस्त दिसायला लागले. अट्रॅक्शन कॉम्बिनेशन पाहू शकता या दोन्हीचं एकदम मस्त. तर इथे आपली बस उभारली. आतापर्यंत आपले जेवढे रूट कम्प्लीट झालेले ते रूट पाहू शकता तुम्ही. इंदोर, खंडवा, मुक्ताईनगर, मलकापूर, नंतर आता गाडी बुलढाणा आली. बुलढाणा नंतर गाडी जाणार ते दिकली, देऊळगाव, राजा आणि त्याच्यानंतर जालना. बुलढाणा ते जालना जे अंतर आहे ते जवळजवळ 110 किलोमीटर अंतर दाखवते. मला वाटते आय थिंक जालना पोहोचाय 2 किंवा 2.5 तास तर लागतील आपल्याला. या रोडवर 2 घाट पाहायला मिळले. पहिला जो घाट होता तो मध्य प्रदेशातला घाट होता, भैरू घाट. त्याच्यानंतर आता जो घाट लागला होता मागे तो म्हणजे राजूर घाट. आपण एक रूट बनवला होता जालना टू सैलानी, म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील फेमस यात्रा भरते सैलानी बाबांची, त्याच्यावर आपण रोड बनवला होता. बघितला नसेल तर बघून घ्या. बुलढाण्यातले बरेच असे ब्लॉग बनवलेत आपण. पंढरपूर बुलढाणा असेल, नाशिक बुलढाणा असे आपण ब्लॉग बनवलेले, तर जाऊन तुम्ही पाहू शकता. बुलढाणा विभाग चिखली आगार इकडे बरोबर आपली बस जी पोहोचली ते 5:40 पोहोचलेली पाहू शकता इकडे. आणि प्रवासी सुरू झाले. आता चिखली आगाराचा फेमस रूट कोणता असेल मला कमेंट करून सांगा, ज्याच्यावर आपण ब्लॉग बनवलेला आहे. आणि मला वाटतं अजून एकदा आपण त्यावर ब्लॉग बनवेल. 5 मिनिटासाठी बस थांबलेली आहे तर थोडासा चहा पिऊ या दादांबरोबर. तर या मंडळी गरमागरम चहा प्यायला.
फायनली मित्रांनो आपला जर्नी कम्प्लीट झालेला आहे. इंदोर ते जालना पाहू शकता मस्त पैकी बस इथे उभी आहे. 7:15 या ठिकाणी झालेले आहेत, म्हणजे 7:15 आपली बस इथे पोहोचलेली आहे. हा जो रूट होता ना भाई साहब, जबरदस्त रूट आहे, काहीतरी युनिक रूट आपल्याला इकडे बघायला मिळतो. रात्री 8 निघलेली गाडी आता बरोबर 7 पोहोचलेली आहे, म्हणजे जवळजवळ आपला जो जर्नी टाइम झालेला आहे 11 जर्नी टाइम आपल्या इकडे कम्प्लीट झालेला आहे. तर गाडीचं तिकीट भाडं 780 रुपये, स्लीपर बसचं फुल तिकीट आपल्याला इकडे पडलेलं आहे. तर मित्रांनो पहिला असेल अशा पद्धतीनं गाडीचा रूट असतो, इंदोर जालना जालना इंदोर. आता ही गाडी मुक्कामी थांबलेली आहे इथे दिवसा, आणि संध्याकाळनं ही गाडी निघणार आहे, ती 7 निघणार आहे, असा काही गाडीचा शेड्यूल असतो. तर मंडळी तुम्हाला कसा वाटला रात्रानी प्रवास मला कमेंट करून सांगा मस्तपैकी असा. आणि हा प्रवास आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.